लास्ट लेक्चरला आपण ग्रुप नंबर 13 बद्दल डिस्कशन करतो बरोबर. नेक्स्ट आपण ग्रुप नंबर 13 रिएक्शन एयर आपण डिस्कशन करणार आहोत. एयर सोबत त्यांचे रिएक्शन कसे असतात, तर रिएक्शन एयर सोबत डिस्कस करताना रिएक्शन विथ एयर मध्ये जो इम्पॉर्टंट आहे तो बोरॉन आहे. ठीक आहे, बोरॉन जो आहे ऍक्च्युली हा काय करतो 780 डिग्री सेल्सिअसला एअर सोबत रिएक्ट करतो म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजन सोबत आणि काय बनवतो ऑक्साईड बनवतो. काय बनवतो ऑक्साईड बनवतो करतोय आणि पुन्हा इथे प्लस बीएन बनवतो याला नायट्राइड म्हणतात. काय म्हणतात नायट्राइड म्हणजे हा ऑक्सिजन सोबत ऑक्साईड बनवतो बोरॉन ऑक्साईड आणि हा बोरॉन नायट्राइड बनवतो हा बीएन आहे करतोय. तर बोरॉन सोबत बोरॉन नायट्राइड हा जो आहे हा बाकीचे कंपाऊंड बनवत नाही, बाकीचे इलिमेंट जे असतात तो अशा प्रकारचा कंपाऊंड बनवत नाही पण बोरॉन बनवतो. ठीक आहे, रिएक्शन लक्षात ठेवायचे. कार्तिक वाचताना हे बघा लक्षात घ्या, हे चॅप्टर जे आहे या चॅप्टर मध्ये मार्क्स भरपूर विचारले जातात आणि डेटा तर तुम्हाला लक्षात ठेवायचं. अल्युमिनियम हा एअरने असा काही मोस्टली अफेक्टेड होत नाही बरोबर, त्याच्या बाहेर फक्त एक अल्युमिनियमच्या बाहेर जेव्हा एअर कॉन्टॅक्ट येतो तर हा अल्युमिनियम आहे तर तो Al2O3 एक लेअर तयार करतो असं बाहेर करते. हा जो अल्युमिनियमचा ब्लॉक आहे त्याच्या बाहेर तो Al2O3 काय करतो लेअर तयार करतो आणि त्यामुळे स्वतःला प्रोटेक्शन करतो. तर अल्युमिनियम हा जनरली बाहेर एअर मध्ये केला जातो. गॅलियम आणि थॅलियम आहे यांचा एअर वरती काही असा मोठा इफेक्ट होत. एअरचा कॉन्टॅक्ट कोणाशी होतो बोरॉनशी, बोरॉन ऑक्साईड बोरॉन नायट्राइड. अल्युमिनियमशी झालं तर अल्युमिनियम ऑक्साईड गॅलिनियम वगैरे इंडियम वगैरे काय राहतात हे ऍक्च्युली थोडस ऑक्साईड लेअर फॉर्म करतात पण असं काही मोठा नाही. ठीक आहे, गॅलियम इंडियम अफेक्ट करत नाही, थॅलियम थोडस ऑक्साईड लेअर काय करतो फॉर्म करतो. तर क्लिअर लक्षात ठेवायचं गॅलियम इंडियम थॅलियम थोडं ऑक्साईड लेअर फॉर्म करणार, अल्युमिनियम ऑक्साईड लेअर फॉर्म करणार, बोरॉन ऑक्साईड लेअर विथ बोरॉन नायट्राइड फॉर्म करणार. गोष्टी लर्नच कराव्या लागतील. वॉटर सोबत जर रिएक्शन बघितली तर बोरॉन जो असतो हा बोरॉन डज नॉट डिकम्पोज विथ वॉटर असते, बोरॉन हा वॉटर सोबत रिएक्ट करत नाही. अल्युमिनियम जो असतो हा काय करतो अल्युमिनियम हा वॉटर सोबत रिएक्ट करून काय करतो Al2O3 तयार करतो त्याला आपण अल्युमिनियम म्हणतो आणि हायड्रोजन काय करतो बाहेर पाठवतो. जसं कोणतंही मेटल असेल जसं सोडियम असेल सोडियम हा वॉटर सोबत काय करतो सोडियम ऑक्साईड बनवतो आणि हायड्रोजन बाहेर पाठवतो. रिएक्शन माहिती ना, कोणत्याही मेटल वरती पाणी टाकल्यानंतर हायड्रोजन बाहेर सोडियम पोटॅशियम वगैरे. जसं अल्युमिनियम हे काय करतो पाण्यासोबत रिएक्ट करून काय करतो हायड्रोजनला बाहेर पाठवतो म्हणजे अल्युमिनियम इथे रिएक्ट करतो. ठीक आहे, पण पाणी कसं असलं पाहिजे बॉइलिंग असलं पाहिजे, नॉर्मल वॉटर सोबत अल्युमिनियम रिएक्ट करत. नेक्स्ट हलाइट्स, हलाइट्स म्हणजे कोण तर आपल्याला माहितीये फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आणि आयडीन यांना आपण हलाइट्स म्हणतो. हलाइट्सचे रिएक्शन इम्पॉर्टंट आहेत. काय काय रिएक्शन मध्ये तर इथे फॉर्म्युला तुम्ही बघू शकता की हे ट्राय हलाइट फॉर्म करतात म्हणजे MX3 फॉर्म करतात. असं का फॉर्म करतात कारण हे ग्रुप नंबर 13 जे मेंबर आहेत त्यांची ऑक्सिजन स्टेट किती असते +3 आणि +1 पण मोस्टली सर्व +3 शो करतात. त्यामुळे +3 शो केल्यामुळे हा M+3 असतो मग त्यामुळे तो क्लोरिन मायनसला किती अटॅच करतो 3 क्लोरिनला काय करतो अटॅच करतो. जनरली यांचा फॉर्म्युला जो असतो हलाइट सोबत तो MX3 असतो. काय असतो MX3. पण काही असे मोनो हलाइड आहेत जसं की थॅलियमला सिंगल क्लोरिन आवडतो म्हणजे सिंगल हॅलोजन आवडतो तर थॅलियम हा सर्वांसोबत सिंगल सिंगल बॉन्ड बनवतो. म्हणजे बोरॉन जो असेल हा जर Cl3 बनवल तर थॅलियम काय बनवणार Cl बनवणार कारण याला +1 आवडतं याला +3 आवडतं. आपण ऑलरेडी डिस्कस केलंय बोरॉनला +3 आवडतं आणि थॅलियमला +1 आवडतं म्हणून दोघांच्या फॉर्म्युलामध्ये डिफरन्स येतो. डाऊट इथे राणे हॅलो कोण कोण आहे लेक्चरला आर्या आहे का, फॉर्म्युलाबद्दल काही प्रॉब्लेम आहे का कोणाला, हलाइट बद्दल रिएक्ट कसे करतात. हलाइट रिएक्शन हे बघा हलाइट सोबत रिएक्ट करण्यासाठी तुम्हाला त्यांची ऑक्सिजन स्टेट माहिती असायला पाहिजे. बोरॉनला +1 आवडतं थॅलियमला +1 आवडतं, जेवढी ऑक्सिजन स्टेट असते तेवढाच तो काय करतो रिएक्ट करतो तेवढाच काय करतो तो रिएक्ट करतो तेवढेच तो बॉन्ड बनवतो म्हणून ऑक्सिजन स्टेट आपल्याला इम्पॉर्टंट असते. ठीक आहे, ऑनलाईन हॅलो आर्या
हेलो, आवाज येतोय का? अच्छा, तुम्ही लक्षात ठेवायचं, बोरॉन बद्दल हा आपला डिस्कस करता येईल की बोरॉन जो आहे, बोरॉन मध्ये तुम्हाला असं क्वेश्चन आला की बोरॉन फ्लोरिन सोबत रिएक्ट करू शकतो, क्लोरिन सोबतही, बोरॉन याच्या सोबत ब्रोमिन सोबतही करू शकतो आणि आयोडीन सोबतही करू शकतो. पण त्यामधला स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे, त्यातला स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे? तर लेविस ऍसिड ऍसिड शोधायचे तुम्हाला, तर तो असतो बोरॉन, तो असतो Bi3. काय असतो Bi3? हा काय असतो? स्ट्रॉंग ऍसिड असतो. काय असतो? स्ट्रॉंग ऍसिड असतो. आता हा लेविस ऍसिड म्हणजे काय? तर लेविस ऍसिड म्हणजे कन्सेप्ट लक्षात घ्या की लेविस बेस आणि लेविस ऍसिड कोण. तर लेविस ऍसिड असा हेवा, लेविस ऍसिड आणि लेविस बेस हे टू कन्सेप्ट आहेत. बेस म्हणजे जो असतो, जो इलेक्ट्रॉन काय करतो हे बघा, लेविस ऍसिड हा ऍक्सेप्टिंग ग्रुप असतो. काय असतो? ऍक्सेप्टिंग. जो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो त्याला काय म्हणायचं? ऍसिड. म्हणजे हा बेस असतो, हा आपले इलेक्ट्रॉन काय करतो? दोघे इलेक्ट्रॉन ऍसिड आहे. किंवा सिंपल थिंग, एक केमिस्ट्री मध्ये असा एक ग्रुप आहे जो इलेक्ट्रॉन काय करतो? ऍक्सेप्ट करतो, त्याला लेविस ऍसिड म्हणायचं. आणि असा ग्रुप आहे वाय, की तो आपले इलेक्ट्रॉन दुसऱ्याला डोनेट करतो, त्याला लेविस बेस म्हणायचं. कळलं? मग हा जो बोरॉन फ्लोराइड आहे, बोरॉन हा Bx3 आहे, हा काय करतो? इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो. काय करतो? ऍक्सेप्ट करतो, आणि म्हणून याला आपण म्हणतो लेविस ऍसिड. मग हा कोणाकडनं ऍक्सेप्ट करतो? अमोनियाकडनं. अमोनियाकडे ऍक्च्युली टू इलेक्ट्रॉन नायट्रोन कडे पडलेले असतो, नायट्रोन कडे टू एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पडलेले असतो. नायट्रोन कडे टू एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन का पडलेले असतात? तर तुम्हाला शिकवलं होतं मी, नायट्रोजनच्या लास्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात? 5 इलेक्ट्रॉन. तर त्यातले फक्त तो 3 इलेक्ट्रॉन कोणासोबत बॉन्डिंग साठी वापरतो? हायड्रोजन सोबत. मग 2 इलेक्ट्रॉन तर इथे पडलेले आहेत ना, यांना आपण लोन पेअर म्हणतो. काय म्हणतो? लोन पेअर, एक्स्ट्रा पडलेले इलेक्ट्रॉन. मग त्याने नायट्रोजन, त्याने हायड्रोजन सोबत 3 बॉन्ड बनवले, 3 हायड्रोजन त्याने जॉईन करून घेतले, म्हणजे काय बनला? NH3 बनला, बरोबर. पण 2 इलेक्ट्रॉन ऑलरेडी तिथे प्रेझेंट आहे लास्ट शेल मध्ये. लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन तो कोणाला देऊ शकतो? तर बोरॉनला देऊ शकतो. बोरॉन तो ऍक्सेप्ट करतो, म्हणून आपण बोरॉन ट्राय फ्लोराइड किंवा जे बोरॉनचे हलाइड असतात त्यांना लेविस ऍसिड म्हणतो. कळालं? पॉइंट क्लिअर होतोय? हॅलो पुष्कर जोशी. हो सर, हे बघा, कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. जे हलाइड असतात कोणाचे? ग्रुप नंबर 13 चे, त्यामध्ये जो बोरॉनचे हलाइड आहे त्याला आपण लेविस ऍसिड म्हणण्याचं कारण काय आहे? तर बोरॉन हा अशा प्रकारे बॉन्ड बनवतो कोणासोबत? हलाइड सोबत. सर्व लेविस ऍसिड असतात का? कारण ते अमोनिया सोबत ठेवले तर त्यातले इलेक्ट्रॉन घेऊन काय बनवतात? अशा प्रकारचा बॉन्ड बनवतात, त्याला म्हणतात Bx3. आणि अशा प्रकारचा ऍरो, ऍरो म्हणजे काय सोडतो? हे बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो. घाई होत आहे का? हे बघा, हा आहे बोरॉन हलाइट. कोणताही बोरॉन हलाइट घ्या, बोरॉन ट्रायक्लोराइड, आणि यासमोर तुम्ही अमोनिया ठेवला NH3. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ते 2 इलेक्ट्रॉन पडून आहेत. मग हा काय करतो? बोरॉन यातले 2 इलेक्ट्रॉन घेऊन टाकतो आणि तिथे बॉन्ड तयार करतो. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन कोणताही ऍटम घेतो तेव्हा तिथे एक बॉन्ड तयार होतो, त्या बॉन्डचं नाव आहे कोऑर्डिनेट बॉन्ड. काय आहे? कोऑर्डिनेट बॉन्ड. म्हणजे नायट्रोजन अशा प्रकारचा एक बॉन्ड क्रिएट करतो कोणासोबत? बोरॉन सोबत, आपले 2 इलेक्ट्रॉन देऊन, आणि ह्या अशा बॉन्डला म्हणतात कोऑर्डिनेट बॉन्ड. कळलं? ते कोऑर्डिनेट अशा प्रकारचा कंपाऊंड हा तयार होतो ज्यामध्ये नायट्रोजनने आपले 2 इलेक्ट्रॉन बोरॉनला दिलेले असतात आणि ह्याच्या ऍरोने तो काय करतो? आपण बॉन्ड शो करतो. मग यामध्ये हा इलेक्ट्रॉन घेणारा जो असतो याला म्हणायचं लेविस ऍसिड, आणि हा देणारा असतो त्याला म्हणायचं लेविस बेस. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला तो की लेविस ऍसिड तर हा बोरॉन ट्रायक्लोराइड आहे, पण बोरॉन हा क्लोरिन सोबत BlCl3 बनवतो, हा बोरॉन फ्लोरिन सोबत BF3 बनवतो, हा बोरॉन आय सोबत ट्रायऑक्साइड बनवतो, यातला स्ट्रॉंग लेविस ऍसिड कोणता? तर तो असतो आयोडाइड. तो कोण असतो? आयोडाइड. कळालं? लेविस ऍसिड लेविस बेस काय कन्सेप्ट, कोण स्ट्रॉंग आहे? राणे राणे, हे बघा कळत नसेल तर मला थांबवायचं. आपण कॉम्पिटेटिव्हच्या वेने बघतोय तर गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे.
लेविस ऍसी कॅरेक्टर ऑफ द हॉलाइट ग्रुप नंबर 13 आपण बघितलं की अशा प्रकारे हे असतं. त्याच्यामध्ये पुन्हा लेविस ऍसिड मध्ये आपण बोरॉन साठी तर बघितलं, आता बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम आणि इंडियम यांच्यामध्ये चेक करावं लागेल ना. यांच्यामध्ये हा बोरॉन ट्रायक्लोराइड आहे, अल्युमिनियम ट्रायक्लोराइड आहे, गॅलियम ट्रायक्लोराइड आहे आणि इंडियम ट्रायक्लोराइड आहे. यामध्ये चांगला कोण लेविस ऍसिड आहे, तर तो कोण असतो? तो असतो बोरॉन. तो कोण असतो? बोरॉन. म्हणजे त्यातल्या त्यात गॅलियमचा ट्रायक्लोराइड, अल्युमिनियमचा ट्रायक्लोराइड किंवा इंडियमचा ट्रायक्लोराइड यामध्ये बोरॉनचा ट्रायक्लोराइड हा चांगल्या प्रकारे असतो, लेविस ऍसिड असतो. ठीक आहे. नेक्स्ट AlCl3, हे बघा, हा AlCl3 तुम्ही नाव राणे ऐकलं असेल, ऐकलंय ना आपण भरपूर ऐकलंय, एल अनहायड्रस AlCl3 फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन. नाव ऐकलं का? फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन. फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत कार्तिक, ज्यामध्ये आपण काय करतो, फ्रीडलक्राफ्ट मध्ये एक ऑर्गॅनिक कंपाऊंड काय करतो, दुसऱ्याला जॉईन करतो, तेव्हा तिथे त्या रिएक्शन वरती असं एरो वरती लिहिलं जातं, अनहायड्रस AlCl3. पाठ केलं असेल की नाही राणे? हॅलो. हो सर. यस. तर AlCl3 हा जो कंपाऊंड आहे, डेलिक्विसेंट आहे. डेलिक्विसेंट म्हणजे मॉइस्चर ऍब्सॉर्बिंग आहे, तो मॉइस्चर ऍब्सॉर्ब करतो. आणि याला कुठे वापरला जातं? फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन मध्ये ऍज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. याला कुठे वापरलं जातं? फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन एक कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. तर लक्षात ठेवायची गोष्ट इम्पॉर्टंट आहे. विचारलं तुम्हाला की AlCl3 ला कोणत्या रिएक्शन वापरलं जातं ऍज अ कॅटलिस्ट? फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन. इन ऍडिशन ट्रायहॅलाइड दिस इलेमेंट्स फॉर्म वेल ऍज वेल मोनोहॅलाइड बोरॉन फॉर्म. हे बघा, कधी कधी मोनोहॅलाइड फॉर्म करतात. मोनोहॅलाइड म्हणजे एकच, काय करतात? एकच. आता हा डायहॅलाइड आहे, काय आहे? डायहॅलाइड म्हणजे कधी कधी तो BCl बनवतो किंवा किंवा BCl असे डायहॅलाइड तो बनवू शकतो. गॅलियम इंडियम ऑल्सो फॉर्म डायहॅलाइड विच इज मोर प्रॉपरली रिप्रेझेंटेड बाय, ते एक्झाम्पल्स आहेत, ते फूट करून टाकशील. आहे का तुझ्याकडे त्याचं पेज वगैरे आहे का? ठीक आहे, याचे मी नवीन पेज तुम्हाला टाकेल, एकदा ते बघून घ्या. टाकतो का? 1 मिनिट पेज आहे का इथे? बघ बरं. तर ते आपण तो चैत्र टाकतोय, आपण पुढे बघू. हालाइट्स मध्ये काही जास्त इश्यू कोणाला? हॅलो, काय लक्षात ठेवणार? ते ट्राय हॅलाइट बनवतात, थॅलियम हा मोनोहॅलाइट बनवतो. त्यानंतर तुम्ही तिथे बोरॉनचं लेविस बेस, लेविस ऍसिड वरती लक्षात ठेवायचं. बोरॉन ट्रायहॅलाइड हा बाकीच्यापेक्षा सर्वात चांगला ऍसिड असतो. फ्रीडलक्राफ्ट रिएक्शन AlCl3 यूज असतो. एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. पाठवलं का? हे नाही येते वाटत, नाही दुसरं येते. ठीक, चला पुढे जायचं का? कुठे गेलं? जोशी कळतोय ना? हो सर. हे बघा, लक्ष दिल्याशिवाय ते कळणार नाही, डेटा भरपूर आहे. आता तुम्हाला फॉर्मेशन ऑफ हायड्राइड बघायचंय. हायड्राइड मध्ये लक्षात ठेवायचं, हायड्राइड म्हणजे हायड्रोजनला ऍड करायचं. काय करायचंय? हायड्रोजन. आतापर्यंत तुम्ही काय बघितलं की हे जे बोरॉन असतो तो ऑक्सिजन सोबत काय करतो? तर O3 बनवतो. तो हॅलोजन सोबत काय बनवतो? BlCl3 बनवतो. आता आपल्याला शोधायचंय की तो हायड्रोजन सोबत करतो, तो हायड्रोजन सोबत काय बनवतो? त्याला आपण हायड्राइड म्हणतो. काय म्हणतो? हायड्राइड. मग यामध्ये ग्रुप नंबर 13 इलेमेंट डायरेक्ट रिएक्ट डायरेक्टली विथ हायड्रोजन. हाउ एव्हर द नंबर ऑफ हायड्राइड्स ऑफ दिस इलेमेंट्स आर कोण, म्हणजे हे डायरेक्टली काय करतात? हायड्रोजन सोबत काय करतात? बॉन्ड बनवतात. आणि काय बनवतात? हायड्रेट बनवतात. आता एक्झाम्पल आहे, बोरॉन फॉर्म नंबर ऑफ स्टेबल कोवॅलंट हायड्रेट. लक्षात, मी शिकवलं होतं लास्ट लेक्चरला, घेतलं होतं आपण. बोरॉन हायड्रोजन सोबत काय बनवतात? हायड्रेट बनवतात. कोणता बॉन्ड असतो त्यामध्ये? कोवॅलंट बॉन्ड असतो. त्यातला जो पहिला असतो ना, इंडो म्हणतात, B2S6 पाठ करून घ्यायचं. बोरॉन हायड्रोजन सोबत B2S6 बनवतो. आणि दुसरा कोण असतो?
आर को बोरॉन त्याचा नाव फॉर्म्युला असतो बी फोर एस टेन. फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, हा 4 ने प्लस होतो, हा 6 ने प्लस होतो. फॉर्म्युला लक्षात राहायला चांगला आहे, पण फॉर्म्युलापेक्षा डायरेक्टली नावासोबत लक्षात घ्यायला पाहिजे बी टू एस सिक्स अँड बी फोर एस टेन. असे टू फॉर्म्स बोरॉन हायड्रेट सोबत बनवतो, याला हायड्रेट्स ऑफ बोरॉन म्हणतात. काय म्हणतात? हायड्रेट्स ऑफ बोरॉन. दिस आर यांना दोघांना बोरेन्स म्हणतात. काय म्हणतात? बोरेन्स. हे बोरेन जे असतात ते इलेक्ट्रॉन डिफिशियंट कंपाऊंड असतात, हे दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. रिपीट, हे इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतात ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉन पडलेले आहेत. हा जो आहे याला सीओ म्हणजे काय? कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड. जर आपण हा डाय बोरेन्स इंडो बोरेन्स सोबत ठेवला तर हा तेच करतो, याच्याकडनं लोन पेयर घेऊन टाकतो. आणि हा कोणता बॉन्ड बनवतो दिसतोय ना इथे? कोऑर्डिनेट बॉन्ड. काय बनवतो? कोऑर्डिनेट बॉन्ड. एरो म्हणजे काय? त्याने तिथून इलेक्ट्रॉन घेतो. लक्षात ठेवायचं, बोरॉन हा हायड्रोजन सोबत काय बनवतो? हायड्राइड बनवतो, त्याला आपण बोरेन्स म्हणतो. दोन टाइपचे असतात, इंडो बोरेन आणि आर्कोबोरेन. इंडोबोरेन फेमस आहे. इंडोबोरेनला जर तुम्ही कार्बन मोनॉक्साईड समोर ठेवला, त्यातले इलेक्ट्रॉन तो घेऊन टाकतो आणि कोऑर्डिनेट बॉन्ड बनवतो. अशा प्रकारे म्हणजेच हे जे बोरेन असतात हे इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात, त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन थोडे कमी असतात, त्यांना स्टेबिलिटीसाठी इलेक्ट्रॉनची नीड असते. काय डाऊट? तर तुम्हाला सांगितलं सिम्पलेस्ट अँड इम्पॉर्टंट पेपर वरती क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो, कारण तोच फेमस आहे. अदर मेंबर काय करतात? तर अदर मेंबर हे हायड्रेट बनवतात, पण ते कसे बनवतात? पॉलिमर बनवतात. ते काय बनवतात? चेन बनवतात. कसे बनवतात? चेन बनवतात. तर हायड्रेट इन द फॉर्म ऑफ चेन. मग अल्युमिनियम कसं बनवतो? तर अल्युमिनियम हा अशी चेन बनवतो. कुठे हलवायचं नाही, Al H 3 आणि एन नंबर ऑफ टाइम रिपीट करायचं. काय करायचं? Al H 3 अँड एन. म्हणजे मेटल अल्युमिनियम, हायड्रोजन अल्युमिनियम, अशा प्रकारे. कशा प्रकारे? अल्युमिनियम हायड्रोजन अल्युमिनियम. समजलं ना? अशा प्रकारे चेन रिपीट रिपीट होत जाणार. हायड्रोजन अल्युमिनियम, हायड्रोजन अल्युमिनियम, अशा प्रकारे चेन नंबर ऑफ टाइम रिपीट होत जाणार. आणि अशा प्रकारच्या याला आपण पॉलिमेरिक काय म्हणतो? चेन. देअर स्टॅबिलिटी डिक्रीजेस एज वी मूव डाऊन and the group due to the corresponding decrease in strength of MH bond as the size of atom increases. आता यामध्ये तुम्हाला बोरॉनचं कळालं. बोरॉन हायड्रोजन सोबत काय बनवतो? B2S6 बनवतो. अल्युमिनियम मोस्टली काय बनवतो? तर अल्युमिनियम हा एक चेन बनवतो, त्याचा फॉर्म्युला असतो अल्युमिनियम H3 आणि त्याला एन टाइम रिपीट करत बसेल. पण अल्युमिनियम H3 नंतर पुढचा जो कंपाऊंड असतो तो असतो गॅलियम आणि इंडियम. हे करतात, पण थॅलियम जो असतो, थॅलियम हा हायड्रोजन सोबत अशी चेन बनवत नाही. का बनवत नाही? कारण हा जो बॉन्ड असतो थॅलियम मधला आणि हायड्रोजन मधला, यामध्ये थॅलियमची साईज एकदम मोठी होऊन जाते आणि हायड्रोजन साईज एकदम स्मॉल होऊन जाते. तर साईज फॅक्टरमुळे काय होतं की हा बॉन्ड स्टेबल होत नाही, म्हणजे थॅलियम हायड्रोजनला चांगल्या प्रकारे होल्ड करू शकत नाही, त्यामुळे तिथे चांगल्या प्रकारे स्टेबिलिटी शो होत नाही. मग तुम्हाला सांगितलं, क्वेश्चन विचारला गेला की पॉलिमेरिक अशा प्रकारचं हायड्रोजन हायड्राइड कुठे तयार होतात? अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम. त्यातला स्टेबल कोण असतो? अल्युमिनियम हायड्रेट हा स्टेबल असतो. खालचे का स्टेबल नसतात? साईज. बोरॉन हा पॉलिमेरिक हायड्रेट बनवतो का? नाही. कार्तिक कळताय का? बघा, इन डिटेल थोडस पुन्हा पुन्हा तुम्ही जेव्हा वाचणार किंवा तुम्हाला मग तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट लिहू शकतो की असं ऑप्शन मधून शोधा की कोण हा हायड्रेट बनवत नाही तर थॅलियम बनवत नाही. का? तर त्याची साईज ही थॅलियमची ऍज पर दी हायड्रोजन काय असते? बी असते. तो हायड्रेट कडे जात नाही. बोरॉन आपली वेगळी क्वालिटी शो करतो, अल्युमिनियम, इंडियम, गॅलियम आपली वेगळी प्रॉपर्टी शो करतो. इथे तुम्हाला पॉलिमर दिसतो आहे, हा मी आधी सांगितलं. अल्युमिनियम कोणता बॉन्ड असतो? अल्युमिनियम, मेटल, हायड्रोजन आणि मेटल दिसला बॉन्ड. अशा प्रकारे चेन बनत जाते, कंटिन्युअसली चेन बनते, त्याला पॉलिमरिक AlH3 म्हणतात. नेक्स्ट, इथपर्यंत चला. काही डाऊट असेल तर विचारू शकता. आर्या जोशी, आर्या हॅलो.
सर। क्या डाउट इतपर्यंत? नो सर। गोष्टी हे बघा पुन्हा सांगतो आहे, पुन्हा पुन्हा जेव्हा लर्न कराल तेव्हा ते लक्षात राहील. असं वन टाइम तुमच्या डोक्यात बसायला डी ब्लॉक पी ब्लॉक काही छोटा नाही. म्हणजे 4-5 रिव्हिजन करा, तुम्हाला ते कन्सेप्ट चांगले कळतील. नेक्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ कार्बाइड. कार्बाइड हा जो कन्सेप्ट आहे, कार्बाइड म्हणजे कार्बन सोबत रिएक्शन. कार्बाइडचा मिनिंग सिंपल असतो, कार्बन सोबत रिएक्शन. काय कार्बाइड मध्ये विशेष? तर हे बघा, बोरॉन आणि अल्युमिनियम यांना जेव्हा आपण कार्बाइड सोबत हीट करतो, काय करतो, कार्बन सोबत हीट करतो, ते कार्बाइड प्रोड्यूस करतो. कार्बाइडचा फॉर्म्युला काय? तर कार्बन तिथे असतो, काय असतो, कार्बन. हा बोरॉन कार्बाइड आहे, हा अल्युमिनियम कार्बाइड. तर पहिले तर कार्बाइड कळायला पाहिजे, कार्बन म्हणजे द कंपाउंड विथ कार्बन. ठीक आहे, कार्बन हायड्रोजन म्हणत नाही मी, कार्बन. मग बोरॉन अल्युमिनियमला हीट करायचं, मग आपल्याला त्यांचे रिस्पेक्टिव्ह कार्बाइड मिळतात. हे टेम्परेचर काही कमी नाहीये, 1000 2500 भरपूर टेम्परेचर आहे. बोरॉनला हीट करा B4. आता B4च का? तर कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे, तर 4 बोरॉन लागणार ना. हे बघा, त्याचे B4 आहे आणि इथे आहे Al4C3. फॉर्म्युला लक्षात घ्यायचा, सिंपल रिएक्शन आहे. रिएक्शन पेक्षा काय बनतं ते लक्षात ठेव. कार्बाइड हा जो असतो हा कोव्हॅलंट नेचर शो करतो, बोरॉन कार्बाइड. अल्युमिनियम कार्बाइड हा थोडासा आयनिक असतो, याच्यामुळे थोडस अल्युमिनियम +3 वगैरे असतं, असतं प्लस मायनस नेचर असतो. कोणामध्ये? अल्युमिनियम. दोघंही कार्बाइड आहेत, हाही कार्बाइड आहे, हाही कार्बाइड आहे. हा आयोनिक कार्बाइड आहे, हा वॉटरमध्ये गेल्यानंतर काय बनवतो? ऍक्च्युली हे बघा, हा अल्युमिनियम कार्बाइड आहे, वॉटरमध्ये गेल्यानंतर हायड्रोक्साइड बनवतो आणि मिथेन बनवतो. बरोबर समजलं? तर पॉइंट लक्षात घ्या, याच्यामध्ये प्युअर कोव्हॅलंट नेचर आहे, इलेक्ट्रॉन शेअर केले जातात. यामध्ये थोडस प्लस मायनस नेचर शो होतं. हा आयोनिक आहे आणि हा कोव्हॅलंट आहे. हा जो अल्युमिनियम कार्बाइड आहे, याला जर वॉटर मध्ये आपण डिझॉल्व्ह केलं, तर अल्युमिनियम आपल्याला माहिती वॉटर सोबत हायड्रॉक्साइड बनवतो आणि एक गॅस बाहेर पडतो, जो मिथेन बाहेर पडतो. म्हणून ह्या कार्बाइडला एक वेगळं नाव दिलं जातं, याला अल्युमिनियम मिथेनाइट म्हणतात. याला काय म्हणतात? अल्युमिनियम मिथेनाइट. का? कारण याच्यावरती जर तुम्ही वॉटर पुट केलं तर काय तयार होतो? मिथेन गॅस तयार. म्हणून त्याला अल्युमिनियम मिथेनाइटही म्हणतात. ठीक आहे, असं बोरॉन सोबत होत नाही. बोरॉन मध्ये मिथेनॉल होतो का? नाही. बाकीच्यांचे कार्बाइड स्टेबल नसतात, ते बनवत नाही, त्यामुळे त्यांना फ्री करत नाही. मग कार्बाइड दोनच बनतात चांगल्या प्रकारे, बोरॉन आणि अल्युमिनियम. बोरॉनचं तर तुम्ही बघितलं, त्यातल्यात अल्युमिनियमची एक वेगळी नेचर आहे की तो आयोनिक असतो आणि पाणी हायड्रोलिसिस केल्यानंतर, वॉटर टाकल्यानंतर तो अल्युमिनियम हायड्रॉक्साइड हा तर बेस तयार होतो, पण मग मिथेन तयार होतो. म्हणून त्याचं नाव आपण मिथेनॉइड म्हणतो, अल्युमिनियम मिथेनॉइड. नेक्स्ट, एवढं तिथे इम्पॉर्टंट होतं. आपण एअर सोबत बघितलं, हायड्रोजन सोबत बघितलं, हॅलोजन सोबत बघितलं, कार्बन सोबत बघितलं. याच्यावरती क्वेश्चन तर एक बनतोच. ठीक आहे, ग्रुप नंबर 3 मध्ये ते क्वेश्चन बनतोच. आता आपण पुन्हा एक पॉइंट वरती येतो की हा बोरॉन बाकीपेक्षा वेगळा काय. म्हणजे अल्युमिनियमचा कार्बाइड हा आयोनिक असतो आणि बोरॉनचा हा कोव्हॅलेंट असतो, वेगळा आहे ना. तर सर्वांसाठी एकच रिझन तुम्ही सांगणार की त्याचं साईज स्मॉल असतं, त्याचा आयनाइज एनर्जी हाय असतं. लक्षात घ्या, ज्याचं साईज स्मॉल असतं त्याचं जनरली आयनाइज एनर्जी काय असतं? हाय असतं. जो टॉपला असतो त्याच्याकडे डी ऑर्बिटल असणार का? त्याच्याकडे डी ऑर्बिटल नसतं, त्याचा एटॉमिक नंबर कमी असतो. टॉपला डी ऑर्बिटल नसतं. ज्याचं स्मॉल साईज, ज्याचं आयनाइज एनर्जी हाय, त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह हाय असतं, म्हणून तो बाकीच्यांपेक्षा वेगळा असतो. बाकीच्यांपेक्षा काय काय रिझन? एकदम सिंपल रिझन आहे, साईज छोटा म्हणून आयनाइज एनर्जी हाय, म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्ह हाय. स्वाईल छोटा आहे का? कारण त्याच्याकडे शेल कमी आहे, इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणून डी ऑर्बिटल त्याच्याकडे अब्सेंट आहे, एस आणि पी मध्येच तो असतो, म्हणून तो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे. कळतंय का बाकीना? हॅलो, ऑनलाईन हो कंपेरेटिवली क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे बोरॉन हा नॉन मेटल आहे तर बाकीचे सर्व मेटल आहेत. कोव्हॅलन्सी बोरॉनची 4 आहे तर बाकीची किती? 6 आहे. कोव्हॅलन्सी म्हणजे काय? तर जेवढे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात त्याला आपण कोव्हॅलन्सी म्हणतो. ॲलोट्रॉपी म्हणजे बोरॉन हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट करतो, बाकीचे एक्झिस्ट करत
नाही, को एलोट्रॉपी हे कोणाचं नेचर आहे? नॉन मेटल. जो कार्बन नॉन मेटल आहे, डायमंड असतो ग्राफाइट फॉर्म मध्ये असतो, मेटल असे एलोट्रॉप जास्त शो करत नाही. ऑक्सिजन स्टेट हा ओनली प्लस शो करतो, बाकीचे प्लस वन प्लस थ्री. कारण थॅलियम माहिती आहे आपल्याला, प्लस वन ला प्लस. कंपाऊंड हे कोवॅलंटच फॉर्म करतो, बाकीचे थोडस कोवॅलंट थोडं आयनिक अशा प्रकारे बनवतो. हलाइड याचे मोनोमेरिक असतात, सिंगल हलाइड ला प्रेफर करतो, हे पॉलिमेरिक असतात. म्हणजे याने हलाइड बनवला तर तो कसा करतो, BCl3 खतम. हे असं नाही बनवत, हे Al एच एच Al एच एच सांगितलं जात असतं तुम्हाला, चेन बनवतात त्याला पॉलिमेरिक म्हणतात. हा चेन बनवत नाही, BlCl3 संपला संपला. एक्विस सोल्युशन मध्ये आयन बनवत नाही का? कोवॅलंट आहे ना, कोवॅलंट आयन बनवतात का? नाही, हे आयनिक कंपाऊंड असतात म्हणून हे काय बनवतात, आयन बनवतात. हे कोणते आहेत? मेटल आहेत, आयनिक आहेत, आयन बनवतात. आपल्याला माहिती आहे की जो नॉन मेटल असतो, नॉन मेटलचा ऑक्साईड हा ऍसिडिक असतो. मग यांचं काय असणार आहे? बेसिक. हे मेटल आहे ना, तर मेटलचा ऑक्साईड असतो, बेसिक असतो. ऍक्शन ऑफ नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड, हे बघा याच्यावरती नो ऍक्शन का? कारण हा कोवॅलंट नेचर शो करतो, त्याच्यामुळे याच्यामुळे असं काय ऑक्सिडायझिंग ऍसिड ज्यामध्ये नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणजे काय, तर ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. एक्झाम्पल, आता पहिले तर कन्सेप्ट शिका, नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड. नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणजे जे ऑक्सिडाइज, ऍक्शन ऑफ नॉन ऑक्सिडायझिंग म्हणजे ज्यांच्याकडे ऑक्सिजन नसतो, तर याच्यावरती ज्यांना अटॅक होत नाही, यांच्यावरती अटॅक होतो कारण आयनिक असतं. मेटल सोबत हा कॉम्बिनेशन विथ मेटल्स फॉर्म बोराइड बनवतो. काय बनवतो? बोराइड बनवतो. डू नॉट कंबाइन, हे कंबाइन का करत नाही? कारण हे ऑलरेडी मेटल आहे. हे काय आहे? हे डायरेक्ट अलॉय बनवतात. काय म्हणतात? अलॉय. थॅलियमचा आयन सोबत अलॉय बनणार, कारण तोही मेटल, तोही मेटल. हा बोराइड का बनवणार? कारण हा नॉन मेटल आणि हा मेटल. थोडा एक्स्ट्रा टर्म आहे, नीट जेई साठी इम्पॉर्टंट असू शकतात, त्यामुळे थोडाशा लर्न करायचे. हे बघा, ऑक्सिडायझिंग ऍसिड अँड नॉन ऑक्सिडायझिंग. ऑक्सिडायझिंग समजतं का तुम्हाला काय असतं? नॉन ऑक्सिडाइजिंग ऍसिड म्हणजे असे ऍसिड की जे ऑक्सिजन ऍड करत नाही. जसं एक्झाम्पल, आज नॉन ऑक्सिडाइजिंग ऍसिड मध्ये HCl हा नॉन ऑक्सिडाइजिंग ऍसिड आहे, हा ऑक्सिजन ऍड करत, मग तो याला अटॅक करत नाही, ऍल्युमिनला अटॅक करतो. H2SO4 हा ऑक्सिडाइजिंग ऍसिड आहे, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, तर पुढच्याला ऑक्सिजन ऍड करून टाकतो. कळलं? HCl आणि H2SO4 मध्ये काय फरक आहे? HCl हाय ऍसिड आहे आणि H2SO4 हाय ऍसिड आहे, पण हा जो अटॅक करतो तेव्हा तो ऑक्सिजनचे ऍडिशन करत नाही, कारण त्यामध्ये ऑक्सिजन. पण हा H2SO4 जो अटॅक करतो तेव्हा तो त्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय करतो पुढच्या मध्ये, म्हणून ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणतात. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. करते लक्षात ठेवायचं, नॉन ऑक्सिडायझिंग ऍसिड म्हणजे HCl, HCl चा इथे अटॅक होत नाही, इथे अटॅक होतो. तर ठीक आहे, चला इथपर्यंत काही प्रश्न आहे कोणाला? जास्त होत आहे. हॅलो, बोला. आर्या कळतंय का? आर्या, हो सर. हे बघा, इथपर्यंत आपण हो दिवाळीच्या आधी बघितलं होतं, म्हणजे आपण आज जेव्हा आपण लास्टला हॉलिडे दिलं होतं इथपर्यंत बघितलं होतं. पुन्हा वाचा, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे केमिस्ट्री मध्ये तर डी ब्लॉक, सॉरी PDF सोडायचं. इथे काही तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचे नाही, फक्त गोष्टी लर्न करायच्या आहे आणि त्या लर्न करून घ्या. नसेल कळत तर मला 2 वेळा विचारा. आता पुढचं पॉइंट घ्यायचं की नाही ते विचार करतोय मी, एक घेऊन टाकू इथपर्यंत आणि संपू. लास्ट पॉइंट आहे फक्त ऍसिडिक कॅरेक्टर ऑफ ऑक्साइड्स अँड हायड्रॉक्साइड. आता पहिली गोष्ट तर केमिस्ट्रीत लोकांना आवडत नाही ती याच्याच मुळे, हे ऑक्साईड हायड्रॉक्साईड आणि ते, यामुळेच लोक कन्फ्यूज असतात. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे, ऑक्साईड म्हणजे काय तर त्यांचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन. तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला तर कळावा, 2 3 2 3 2 3. जनरली 13 नंबरचे मेंबर ऑक्सिजन सोबत कशी रिएक्शन करतात? D2O3, Al2O3. फॉर्म्युला फिक्स आहे.
तो फॉलो पाठवून घ्यायचा 2 3. आणि हायड्रॉक्साईड ते कसं करतात, OH3, म्हणजे कसं BOH3 AlOH3. तर फॉर्म्युला सिंपल आहे, तर फॉर्म्युला लर्न करून घ्यायचा. ऑक्साईड कोणत्या फॉर्म मध्ये असतो, हायड्रॉक्साईड कसा असतो, आपल्याला ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईडचे फॉर्म्युले तर कळायलाच पाहिजे. आपल्याला कळायचं आहे स्ट्रेंथ, काय कळायचं आहे स्ट्रेंथ. ऍज वी मूव डाऊन द ग्रुप द ऍटोमिक साईज ऑफ द इलेमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग. आपल्याला माहिती आहे बोरॉनची साईज छोटी असते, थॅलियमची साईज मोठी असते. आयनायझेशन एनर्जी काय होते, बोरॉनची जास्त असते आणि साईजमुळे कोणाची कमी असते, थॅलियमची कमी असते, बरोबर. त्याच्यामुळे द स्ट्रेंथ ऑफ एमओ बॉन्ड गोज ऑन डिक्रीजिंग. त्याच्यामुळे हा जो बॉन्ड असतो याच्यातला, हा काय होतो, कमी वीक होतो, काय होतो, वीक होतो, करेक्ट. आणि त्याच्यामुळे काय होतं की बेसिक कॅरेक्टर डाऊन टू द ग्रुप काय होतं, इन्क्रीज होतं, काय होतं, इन्क्रीज होतो. रिपीट हे बघा, हा बोरॉन आहे ऑक्साईड आणि हा थॅलियम ऑक्साईड आहे, दोघांमध्ये काय फरक आहे, दोघांचा फॉर्म्युला सेम आहे B2O3 आणि थॅलियम O3, बरोबर. पॉइंट आहे की याची साईज छोटी आहे, याची साईज मोठी आहे, यातला साईज मुळे याचा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, यातला साईज डिफरन्स मुळे यातला बॉन्ड थोडासा वीक आहे, दूर जात आहेत ते. त्यामुळे जेव्हा ऑक्सिजनशी स्ट्रॉंग बॉन्डिंग नसतं, म्हणजे जेव्हा आपण उलट करू, ऑक्सिजनशी जेव्हा स्ट्रॉंग बॉन्डिंग असतं तेव्हा ते ऍसिडिक कॅरेक्टर शो करत, आणि जेव्हा ऑक्सिजनशी चांगलं स्ट्रॉंग बॉन्डिंग नसतं तेव्हा ते बेसिक कॅरेक्टर शो करत. काय करत, बेसिक कॅरेक्टर शो करत, कळलं. किंवा याच्या अपोजिट हा कोवॅलंट बॉन्ड बनवतो, हा आयनिक बॉन्ड बनवतो. याची साईज छोटी आहे, हा नॉन मेटल सारखा बिहेव करतो, हा मेटल सारखा बिहेव करतो. मेटलचे ऑक्साईड हे ऑलवेज बेसिक असतात, नॉन मेटलचे ऑक्साईड हे ऑलवेज ऍसिडिक असतात. करतोय पॉइंट. त्यात तुम्हाला क्वेश्चन बोरॉन वरती आणि थॅलियम वरती नाही विचारणार, हा स्ट्रॉंग बेस आहे, हा स्ट्रॉंग ऍसिड आहे का, कारण हा मेटल कॅरेक्टर शो करतोय, नॉन मेटल शो करतोय. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल अल्युमिनियम गॅलियम, अल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि गॅलियम हायड्रॉक्साईड हे अम्फोटेरिक असतात, कधी ऍसिड सारखं बिहेव करतात, कधी बेस सारखं बिहेव करतात. म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड समोर जर ऍसिड ठेवला तर तो बेस सारखा बिहेव करतो, तर त्यासमोर बेस ठेवला तर तो ऍसिड सारखा बिहेव. म्हणजे दोघं लक्षात ठेवायचे, अल्युमिनियम ऑक्साईड आणि गॅलियम ऑक्साईड हे अम्फोटेरिक आहे, ते पुढचा कोण आहे त्यानुसार आपली प्रॉपर्टी चेंज करतात. ते ऍसिड सारखेही वागतात, ते बेस सारखेही वागतात, ऍसिड समोर बेस बनतात, बेस समोर ऍसिड बनतात. इंडियम आणि थॅलियम हे बेसिक असतात, बोरॉन हा प्युअर ऍसिडिक असतो, दोघांचं नेचर हे ड्युअल असतो, दोघे दोघे नेचर असतो. तरीपर्यंत आपण स्टॉप करणार, आपण भरपूर गोष्टी महत्त्व बघितले आज, प्रत्येकाने वाचायचं आणि आपण पुन्हा याच्यावरती उद्या एक शॉर्ट रिव्हिजन घेऊ आणि पुढे कंटिन्यू करू, ठीक आहे. महत्त्वाच्या रिएक्शन्स आपल्या संपल्या. थँक्यू.